नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आणि अतिशय प्रगतीशील असलेलं महत्त्वाचं शहर. नागपूरच्या जवळ बरेचसे टुरिस्ट डेस्टिनेशन सुद्धा आहेत, जसं की ड्रॅगन पॅलेस, प्रसिद्ध बुद्धिस्त स्थळ रामटेक, राम मंदिर. नागपूरमध्ये अंबाझरी तलाव म्हणजे नागपुरातील नागरिकांचा मानाचा बिंदू. या जमिनीमधील जमीन बगीचाच्या स्वरूपात नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन देखरेख करत आहे आणि उर्वरित जमीन ही पडीक आहे. याच अंबाझरी उद्यानाचा नव्या रीतीनं आराखडा बनवण्यात आलाय. या परिसरात विविध प्रकारच्या अत्याधुनिक सोयींची रचना करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून असलेलं अंबाझरी उद्यान हे नव्या रूपात सजण्यासाठी उत्सुक आहे. अतिशय सुंदर समजल्या जाणाऱ्या अंबाझरी उद्यानाला एका नव्या विचारांची, नव्या कल्पनेची आणि अत्याधुनिक सोयीची अतिशय गरज आहे. आणि नेमका हाच विचार लक्षात घेऊन अंबाझरी उद्यानाचं नूतनीकरण आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या पद्धतीचा आराखडा तयार करण्यात आलाय. अंबाझरी तलावाला लागून असलेला स्वामी विवेकानंद स्मारकापासून ते अंबाझरी उद्यानाच्या प्रवेशद्वारापर्यंत कॅफेटेरिया, रिटेल आउटलेट, अँफिथिएटर, त्यानंतर पार्किंग, याशिवाय सुंदर असं लँडस्केपिंग आणि नेचर ट्रेलचं नियोजन आहे. अंबाझरी तलावाचं विहंगमय असं दृश्य आणि त्याला लागून असलेला वॉकिंग ट्रॅक हा सध्याच्या परिस्थितीत अतिशय दुर्मिळ असून त्याच्या नूतनीकरणाची अशा पद्धतीची रचना आहे. याच ट्रॅकवर इलेव्हेटेड कॅफेटेरियाची पण सोय असणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी फूड कियोस्क पण असतील. नागपूरचे प्रसिद्ध अंबाझरी उद्यान आणि हा या उद्यानाचा परिसर. विविध वयोगटातील लोकांना या उद्यानाचा आनंद घेता यावा या अनुषंगाने या बगीचाचा आराखडा प्रस्तावित आहे. हे संपूर्ण उद्यान एकूण दोन भागात विभाजित केलं आहे. यामध्ये एंट्रन्स म्हणजेच अरायव्हल प्लाझा, ऍडव्हेंचर पार्क, फूड प्लाझा, श्री शिवाजी महाराज थीम पार्क, श्री बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क, अँफिथिएटर, योगा मेडिटेशन झोन, सेलिब्रेशन झोन, मिनिएचर सिटी, कोर्टयार्ड या गोष्टींचा समावेश केला आहे. हा आराखडा बनवत असताना त्याचा सध्याच्या परिस्थितीचा विचार करण्यात आलाय. हा आहे अरायव्हल प्लाझा. सिंगापूर ट्रीच्या थीमवर हा डिझाईन करण्यात आलेला आहे. या अरायव्हल प्लाझामध्ये या पार्कची संपूर्ण माहिती, इतर सोयी आणि बगीचाचा नकाशा ठेवण्यात येईल. याशिवाय जो मनोरंजनाचा कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आला असेल त्याची माहिती पण इथे पुरवण्यात येईल. यानंतर हा भाग आहे ऍडव्हेंचर थीम पार्कचा. अंबाझरीचे हे उद्यान आता आपल्याला विविध अत्याधुनिक राइड्सची भेट घडवणार आहे. या ऍडव्हेंचर थीम पार्कमध्ये अशा प्रकारे डिझाईन केलेल्या गेटमधून आपण प्रवेश करणार आहोत आणि ऍडव्हेंचर पार्कचा हा सर्वात आकर्षक असा डेक एरिया आहे. या डेक एरियामधून येताच समोर भव्य लॉन असलेला हा परिसर आहे, जिथे विविध लँडस्केपने सुशोभित केलेले आहे. या सेंट्रल लॉनच्या भोवती लहान मुलांपासून तर तरुण पिढींसाठी विविध राइड्सची योजना आहे. अंबाझरी बगीचामध्ये शिवाजी महाराज थीम पार्कचे पण नियोजन आहे. शिवाजी महाराजांचा विचार येताच सगळ्यात पहिले लक्षात येते ते म्हणजे राजांचे किल्ले, आणि म्हणून या थीम पार्कचा सगळ्यात मोलाचा असा भाग म्हणजे किल्ल्यांच्या महाद्वारातून थीम पार्कचा प्रवेश. आत येता क्षणी आपण शिवाजी महाराजांच्या काळात प्रवेश करण्याचा आपल्यास भास होईल अशी याची वैशिष्ट्ये राहणार आहेत. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे मॉडेल्स इथे ठेवण्यात येतील. हे किल्ल्यांचे मॉडेल्स अतिशय डिटेल
आणि भव्य पद्धतीने उभारण्याचा संकल्प आहे. याच थीम पार्क मध्ये शिवाजी महाराजांच्या दरबाराचं दृश्य तयार करण्यात येईल, ज्यामध्ये शिवाजी महाराजांची सिलिकॉनची प्रतिमा अगदी हुबेहूब शिवाजी महाराजांच्या सारखीच साकारण्यात येईल. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दृश्य साकार करण्यात येईल. या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे विविध क्षण 3D लेझर शोच्या माध्यमातून लोकांच्या समोर दाखवण्यात येतील. बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क हा पण त्या अंबाझरी थीम पार्कचा प्रमुख भाग आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील विविध दृश्य इथे तयार करण्यात येणार आहेत. बाबासाहेबांचा संविधान सादर करत असल्याचा सीन सिलिकॉनच्या मूर्तीच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात येईल. हा म्हणजे आपल्याला त्या काळात घेऊन जाण्याचा आभास असेल. बाबासाहेब आंबेडकरांचे इतिहासातले विविध क्षण आपल्याला दाखवण्यासाठी मल्टीमीडिया शोचे पण नियोजन आहे. या सगळ्यांव्यतिरिक्त एक भव्य समाज भवन इथे उभारण्यात येईल, जिथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध वस्तू, त्यांचे फोटोज, हे साहित्य प्रदर्शित करण्यात येणार आहे. अंबाझरी बगीचामध्ये हा भाग आहे एम्फी थिएटरचा, जिथे मनोरंजनाचे लोकांचे कार्यक्रम प्रस्तुत करण्यात येतील. हे एम्फी थिएटर विविध लोकांना आपली कलाकृती सादर करण्याची आणि लोकांनी आपले कौशल्य प्रस्तुत करावे या हेतूने केलेली आहे. योगा आणि मेडिटेशन झोन इथे साकारण्याची तयारी सुद्धा आहे. याशिवाय विविध आहारांचा आस्वाद घेता यावा म्हणून फूड कोर्टची पण स्थापना केली जाणार आहे. याशिवाय अंबाझरी पार्क मध्ये सेलिब्रेशन झोन आहे, जो अगदी लहान मुलांच्या थीम वरती डिझाईन केला आहे, जिथे विविध प्राण्यांचे रियल साइज मॉडेल्स उभारण्यात येतील. आपण सगळ्यांनी या जगातील 7 आश्चर्य पुस्तकात पाहिलेली आहे आणि आम्ही अंबाझरी पार्कच्या माध्यमातून एक मिनिएचर सिटी उभारतो आहे की जिथे ही 7 आश्चर्य ह्यूमन स्केल मॉडेल्स मध्ये उभारण्यात येतील. सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे स्पोर्ट्स थीम पार्क. हे थीम पार्क म्हणजे विविध खेळ प्रेमी लोकांसाठी आहे. या स्पोर्ट्स थीम पार्क मध्ये एका मोठ्या स्क्रीन वरती विविध स्पोर्ट्स से लाइव टेलिकास्ट केले जाईल. हा स्पोर्ट्स थीम पार्क चालू स्पोर्ट्स च्या थीम वर डिझाईन केले जाईल. अत्याधुनिक लेजर आणि साऊंड शोची पण रचना या ठिकाणी केली आहे. नागपूर आणि इतर शहरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी हा लेजर आणि साऊंड शो निश्चितच आकर्षक ठरेल. अंबाझरी तलाव आणि इथं वॉटर स्पोर्ट्स नाहीत असं होऊ तरी शकतं का? म्हणूनच विविध बोट राईड्सनी अंबाझरी तलावाचा फेरफटका मारता येईल.
या अंबाझरी थीम पार्क मध्ये एकूण 32 गोष्टींचा विचार केलेला आहे. अंबाझरी बगीचाचे पाथवेज, लाइटिंग, फाउंटन्स, सिटआउट्स विविध जागी डिझाईन करण्यात आलेले आहे. अशा रीतीनं आपल्या नागपुरात येणाऱ्या पर्यटक फक्त जंगलची सफारी न करता अंबाझरी बगीचाला पण नक्कीच भेट देईल असा विश्वास आहे. या व्यतिरिक्त सपोर्ट बिल्डिंग्स जसं की मेंटेनन्स, रेस्ट रूम, डॉक्टर्स चेंबर्स, स्टाफ रूम्स, सिक्युरिटी रूम गरजेप्रमाणे नियोजन करण्याची तयारी आहे. आशा आहे आपल्याला याचा नक्कीच आनंद घेता येईल. याच परिसरात आंबेडकर सभागृह प्रस्तावित आहे. हे सभागृह विविध प्रदर्शनी भरवण्याकरता सुद्धा मदत करेल. विविध प्रांतातील कलाकारांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने नागपूर हाटची संकल्पना आहे. इथे कलात्मक रचनेमध्ये विविध दुकानांचे छोटे छोटे गाळे असतील जिथे कलाकार लोक आपल्या कला प्रदर्शित करू शकतील. अंबाझरी उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी भरपूर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नेचर ट्रेलच्या आजूबाजूला कॅफेटेरिया, फूड जॉइंट्स आणि रिटेल आउटलेटचे पण नियोजन आहे. अशा एका कॅफेटेरियामध्ये चहा घ्यायची मजा काही वेगळीच आणि ती पण निसर्गरम्य वातावरणात. हा नेचर ट्रेल पायऱ्यांच्या माध्यमातून लेक व्ह्यू वॉकवेकडे वळतो. या वॉकवेवर जाण्यासाठी जागोजागी फूड स्टॉल्स आणि क्योस सुद्धा असतील. मित्रमंडळींसोबत बसण्यासाठी रिटेल्स आउटलेट, तिथून समोर येताच भव्य असा बँकवेट हॉल आणि हॉटेल कॉम्प्लेक्सचं नियोजन आहे. अतिशय अद्भुत अशा बँकवेट हॉलची कल्पना या ठिकाणी केली आहे. याच्या लगतच भव्य असा लॉन परिसर आणि प्रीमियम सूटची व्यवस्था आहे. आता पाहूया भव्य अशी क्लब बिल्डिंग, रेस्टॉरंट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, पब्स, सलॉन, पार्टी हॉल, ऑडिटोरियम असलेली ही भव्य अशी क्लबची बिल्डिंग. हा आहे भव्य स्विमिंग पूल आणि आपण पाहतोय तो कॅफेटेरिया डेक आणि सेंट्रल लॉन. याशिवाय लॉन टेनिस आणि अतिशय सुंदर आणि भव्य असे हे क्लब कॉटेजेस. हे आहे अँकर स्टोर. हे आहे 5 स्क्रीन असलेले भव्य असे मल्टीप्लेक्स. या आराखड्याच्या अंमलबजावणी करता इथल्या झाडांची आणि निसर्गाची अतिशय दक्षतेने काळजी घेतली जाईल आणि यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अशा प्रकारे नागपूरच्या नागरिकांसाठी अंबाझरी तलाव आणि उद्यानाची सैर करणं आणि तिथल्या सुविधांचा आस्वाद घेणं हा एक अविस्मरणीय क्षण झाला पाहिजे आणि हाच नेमका हेतू लक्षात ठेवून आम्ही ही संकल्पना केली आहे. ही संकल्पना नागपूरचा गौरव ठरेल असा आमचा दृढ विश्वास आहे.